एका रांगेत 244 रोप लावली. एका रांगेत किती रोप लावली हे अगोदर आपण लक्षात घ्यायचं. एका रांगेत लावलेली रोपांची संख्या 244. अशा किती रांगा लावल्या? 28. बघा आता इथे आपण दोन अंकी संख्या घेतल्या, एक इथे तीन अंकी संख्या, इथे दोन अंकी संख्या. एका रांगेत 244 रोप, अशा 28 रांगा. मग एकूण सर्व रांगा मिळून किती रोप लागले असतील यासाठी आपण गुणाकार करणार. बरोबर, कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार करणार? 244 गुणिला 28. मग काय बरं करायचं आता? हो अगदी बरोबर, प्रथम तर आपण या संख्येची फोड करणार. 244 बरोबर, सांगा कशी फोड करायची? 2 शतक 4 दशक अधिक 4. आता बरोबर, आता 28 ची फोड करायची. 28 ची फोड कशी करणार? 2 दशक आणि 8. आता बरोबर, आता आपल्याला चौकट बनवायची. काय करायचं आपल्याला? चौकट बनवायची. व्हेरी गुड, इथे लिहिणार आपण 240 आणि 4, इथे लिहिणार आपण 20 आणि 8. दशक स्थानच्या अंकाची गुणाकार कसा करायचा आपल्याला माहिती. आपण 2 आणि 2 चा गुणाकार करणार, 2 दुणी 4. आता काय करणार आपण? यातील 1 0 आणि इथील 2, 3 0 त्या पुढे लिहिणार. किती उत्तर आलं? 4000. 20 ची 200 पट म्हणजे 4000. आता 4 आणि 2 चा गुणाकार, 4 दुणी 8, हा 1 0 हा 1 0 म्हणजे किती झालं? 20 ची 40 पट म्हणजे 800. आता 20 ची आपल्याला 4 पट करायची. 2 चोक 8, 0 किती देणार? फक्त 1. व्हेरी गुड, किती उत्तर आलं? 80. 20 ची 4 पट म्हणजे 80. येते ना लक्षात? ओके, आता आपण कुठला अंक घेणार? 8. कोणाचा गुणाकार करायचा आपल्याला? 8 आणि 2 चा. 8 दुणे 16. आता काय राहिलं? बरोबर, 2 0 आपल्याला त्याच्या पुढे द्यावे लागणार. नंतर 40 आणि 8 चा गुणाकार करणार. प्रथम तर कोणत्या अंकांचा? 4 आणि 8 चा. 8 चोक 32, 1 0 त्याच्या पुढे ठेवायचा. आता 8 आणि 4, 8 चोक 32. इथपर्यंत आपली क्रिया पूर्ण झाली. आता पुढचा टप्पा कोणता? व्हेरी गुड, आता आपल्याला करायची बेरीज. कोणत्या अंकांची? 4000 अधिक 1600 अधिक 800 अधिक 320 अधिक 32. 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 2, किती उत्तर आलं? 2. 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 2 अधिक 3, 3 आणि 2 5. आता शतकस्थानी 6 आणि 8 14 15 16 आणि 17. 17 ची 7, ह्याच्याला काय करणार आपण? 1 देणार. 4 आणि 5 आणि 1 6. व्हेरी गुड, किती उत्तर आलं? 6752. एका रांगेत 244 रोप, तर अशा 28 रांगा, मग एकूण सर्व रोप किती झाली? 6752. या प्रकारे आपण कोणताही 3 अंकी संख्येला कोणत्याही 2 अंकी संख्येने गुणायचं म्हटलं तरीही आपण गुणाकार करू शकतो. यानंतर तुम्ही गुणाकारात कुठेच मागे राहणार नाही. अगदी सहज कुठलाही 2 अंकी संख्येचा गुणाकार तुम्ही करू शकता.